आजचा जो व्हिडिओ आहे तो बघून तुम्ही लगेच बनवाल, इतका छान हा व्हिडिओ आहे. रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा नक्की. KFC स्टाईल चिकन पॉपकॉर्न एक वेगळ्या पद्धतीने इथे कशासोबत खायचं ते पण मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर रेसिपी आपण पुढं व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल अशी मी आशा करते. तर रेसिपी आपण चालू करूया. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये. आज मी इथे तुम्हाला KFC स्टाईल पॉपकॉर्न चिकन घरच्या घरीच एकदम सोप्या पद्धतीने कसं करायचं ते सांगणार आहे. त्याला 2-3 वेळा डीप करून मैद्यामध्ये घोळून तसं काहीच करावं लागणार नाही, एकदम सोपं आहे. तर रेसिपी आपण चालू करूया. त्यासाठी आता इथे बाउल घेतलेला आहे मिक्सिंगसाठी, त्यात सोया सॉस टाकलेला आहे. तुमचं चिकन जेवढं असेल त्या अंदाजाने तुम्ही टाकायचं आहे. रेड चिली सॉस टाकलेला आहे आणि ब्लॅक पेपर पावडर घरची बनवलेली आहे, तुम्ही विकतची पण वापरू शकता. तुमच्या चिकनचं जेवढी क्वांटिटी आहे त्या अंदाजाने तुम्ही हे सगळं वस्तू टाकायचे आहे. चवीनुसार मीठ याच्यात टाकून घ्यायचं आहे. तिखट थोडंसं टाकते, तुम्हाला जास्त थोडं लागत असेल तर जास्त तुम्ही टाकू शकता. आणि त्याचबरोबर आता हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसूणची फ्रेश घरची बनवलेली पेस्ट मी याच्यात 1-1.5 चमचा टाकून घेणार आहे. तर मी सजेस्ट करेल की तुम्ही घरची बनवलेली फ्रेश अद्रक लसूणची पेस्ट वापरा, जास्त चांगला फ्लेवर येतो. नाही तर तुम्ही जिंजर गार्लिक पावडर जी येते ती पण वापरू शकता. त्यानंतर आता यामध्ये बोनलेस चिकन टाकून घ्यायचं आहे आणि याला नीट मिक्सिंग करून घ्यायचं आहे. कोटिंग झाली पाहिजे सगळी आहे, पण जे मिक्सचर बनवून ठेवलेलं आहे त्याची चिकनला, आणि बोनलेस असल्यामुळे हे लगेच शिजून जातं. आणि याला आता आपल्याला मिक्स केल्यानंतर बाजूला ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी. पण त्यापूर्वी त्याच्यामध्ये अंडे इथे टाकून घ्यायचे आहे. हे जर तुम्हाला मॅरिनेट झाल्यानंतर टाकायचे तुम्ही टाकू शकता, पण मी आत्ताच टाकून घेते आहे, चवीमध्ये काहीच फरक पडत नाही. तर 2 अंडे मी इथे टाकून घेते आहे आणि त्यामध्ये आता मी इथे मिक्स केल्यानंतर याच्यासोबत मैदा आणि कॉर्नफ्लोअर ते पण मी यामध्येच टाकून घेणार आहे. जर तुम्हाला हे ऐनवेळेवर टाकायचं असेल तर ऐनवेळेवर पण तुम्ही हे टाकू शकता, पण मी याच्यातच सगळं टाकून देते आहे. आणि 20 मिनटं तरी याला आपल्याला आता हे सगळं मिक्सिंग करून एकजीव करून याला साईडला ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी. आणि त्यानंतर आता आपण त्याच्यासाठी स्लरी तयार करून घेऊया. त्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअर मी इथे मिक्स करून ठेवलेला आहे. तुम्हाला जेवढं लागत असेल तेवढं तुम्ही बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता तुम्हाला जिंजर पावडर इथे घालायची असेल, अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता गार्लिक पावडर, नसेल तर काहीच फरक पडत नाही. त्यानंतर काळी मिरी पावडर घातलेली आहे, ब्लॅक पेपर पावडर. त्यानंतर मीठ घातलेलं आहे आणि लाल तिखट थोडंसं टाकलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे याला. आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याला आहे, त्याची गाठी नाही होऊ द्यायची आहे. थोडं थोडं पाणी ॲड करून याचं तुम्हाला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे, जी चिकनचे आपण बोनलेस पीसेस केलेले आहे त्यासाठी. आणि थोडंसं मैदा आणि कॉर्नफ्लोअर आपण पहिले चिकनला पण लावलेलं आहे, त्यामुळे मी एकदम कमी इथे बॅटर इथे करून घेतलेलं आहे. जास्त वेळेस त्याला डबल डबल डीप डीप आपल्याला करायचं नाही आहे. तर त्याला पॉपकॉर्न कसे करायचे ते पण मी तुम्हाला आता दाखवते. या प्रकारची कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे. आणि पॉपकॉर्न चिकन करण्यासाठी जे नॉर्मल ओरिजिनल जे केलॉग्स येतात ते मी इथे घेतलेले आहे. तर हातानेच मी ह्याचा चुरा करून घेते आहे, थोडंसं जाड जाडायला क्रश करून घ्यायचं आहे. तुम्हाला हाताने नसेल करायचं तर तुम्ही मिक्सरला असं थोडं थोडं पूर्ण लावायचं नाही आहे, उलट्या साईडला मिक्सर फिरून तुम्ही थोडं याला क्रश करून घेतल्यासारखं करू शकता, पण हाताने पण हे सहज आणि चांगलं होऊन जातं. तर आता आपली बाकीची पण सगळी तयारी इथे आता पॉपकॉर्न चिकन बनवायची झालेली आहे. आणि चिकन पण व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे, स्लरी पण आपली बनवून तयार आहे. आता आपल्याला फक्त याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी तळण्यासाठी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आणि चिकनचे बोनलेस जे पीसेस आहेत त्याला एकदा परत तुम्ही व्यवस्थित बनवण्याच्या पहिले मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून घेतल्यानंतर त्यात अंडं टाकलेलं आहे, त्यामुळे अंड्याचं थोडं पाणी वेगळं होतं, त्यामुळे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याला आता प्रोसेस दाखवते. सुक्या मैद्यामध्ये डीप डीप तुम्हाला करायची गरज नाही, कारण आपण कॉर्नफ्लेक्स जे आहे ते इथे केलॉग्स ओरिजिनल ते इथे फ्लेवरवाले नाही आहे, प्लेन आहे ते इथे वापरते आहे. तर आता चिकनचे जे पीसेस आहे बोनलेस ते आता इथे एक एक या मिक्सर बॅटरमध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि बॅटरमध्ये डीप केल्यानंतर त्याला आता
जे आपण केलॉग्सचा चुरा क्रश करून ठेवला होता इथे, त्यामध्ये परत एकदा मी इथे असं कोटिंग याला करून घेते आहे व्यवस्थित. आणि हे कोटिंग होतं त्याला थोडंसं 5 मिनटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता सगळे पीसेस मी इथे या प्रकारे कोट करून घेते आहे. आणि तुम्हाला वाटल्यास तुम्ही हे थोडंसं 5 मिनटं तुमचं तेल गरम होतं तुम्ही फ्रीजमध्ये ह्याला ठेवू शकता, म्हणजे ते जास्त व्यवस्थित तुम्हाला क्रंचीनेस जास्त येईल त्याच्यामुळे. नसेल ठेवायचं तर काहीच हरकत नाही, सगळे पीसेस डीप होतं तुम्ही सगळ्यात पहिले जे पीसेस केले होते ते तिथपासून तळायला तुम्ही चालू करू शकता. तर आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, तळून घ्यायला इथे. आणि बोनलेस असल्यामुळे हे लगेच शिजतं आणि मॅरिनेट पण आपण केलेलं होतं त्यामुळं त्याला सगळे मसाले मुरतात आणि मग ते कच्चं राहत नाही बिलकुल. ते मी तुम्हाला शेवटी व्हिडिओमध्ये दाखवते तोडून, चिकन पूर्ण व्यवस्थित शिजलेलं होतं. तर आता अशा पद्धतीने तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे पीसेस मी इथे टाकून घेतलेले आहे आणि याला गोल्डन रंगाचं, गोल्डन ब्राऊन रंगाचं उस्तर आता याला डीप फ्राय करून घेणार आहे. व्यवस्थित इथे खरपूस रंगाचं उस्तर आता माझं चिकन इथे तयार झालेलं आहे. एकदम KFC स्टाईलच हे लागतं, बिलकुल काहीच टेस्ट याची बदललेली नाही आहे. आणि एवढं तुम्ही मॉलमध्ये जाऊन एवढं महाग खाण्यापेक्षा घरच्या घरीच तुम्ही आता हे व्यवस्थित असे चिकनच्या रेसिपीज करून तुम्ही घरी पण व्यवस्थित खाऊ शकता पोटभर अशा. तर सगळे पीसेस आता इथे मी काढून घेते आहे आणि त्यानंतर राहिलेले पीसेस पण आहे ते मी इथे तळून घेणार आहे. तुम्हाला जेवढे बनवायचे असतील तेवढे तुम्ही ॲट अ टाइम बनवायचे आहे, नाहीतर मग तुम्ही नंतर चिकन फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. आणि सॉस मी इथे नॉर्मल सर्व करते आहे, तसं सॉसची पण याला गरज पडत नाही, इतकं छान ते तसंच लागून जातं, एकदम सिंपल. आणि लहान मुलांना पण खूप आवडतं. तर नक्की चिकन पॉपकॉर्न स्टाईलची ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की फीडबॅक द्यायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला पण प्रेस करून ठेवा. अशा छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येत जाईल. तर आता चिकन मस्त क्रिस्पी क्रंची कुरकुरीत झालेलं आहे आणि एकदम KFC स्टाईल त्याला लुक आलेला आहे. डबल डबल मैद्यामध्ये पिठामध्ये बॅटरमध्ये असं घोळवायचं काही झंझट नाही, एकदम झटपट ही रेसिपी बनते, ते नक्की करून बघा. आता मी तुम्हाला तोडून दाखवते, एकदम व्यवस्थित हे चिकन शिजलेलं आहे, गरम आहे ते ॲक्च्युली. तर बघू शकता तुम्ही तोडल्यानंतर एकदम सॉफ्ट आणि छान असं हे चिकन बनवून तयार झालेलं आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामवर मला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम फेसबुक पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता. तर व्हिडिओ तुम्ही बंद नका करू, अजून एक तुम्हाला मी कशासोबत खाल्लं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे. असंच पण नॉर्मल हे खायला छान लागतं पण मी याच्यात एक नवीन व्हेरिएशन केलेलं आहे, कारण मी घरीच माझी अशी व्यवस्थित चिकन बिर्याणी जी आहे ती बनवून ठेवलेली होती आणि चिकन बिर्याणी बनवून ठेवल्यानंतर नुसतं मसाला हा घेतलेला आहे बिर्याणीचा आणि राईस घेतलेला आहे. खूप मस्त बिर्याणी झालेली होती आणि त्यावर हे पॉपकॉर्न चिकन टाकून खाल्ल्यावर अजूनच त्याची टेस्ट खूप छान लागली. तर नक्की तुम्ही पण या पद्धतीने एकदा खाऊन बघा, खूप छान लागतं. आणि तुम्ही चिकन मॅरिनेट होतं तुम्ही बिर्याणीची तयारी तुमची करून घेऊ शकता, म्हणजे दोन्ही कामं असे झटपट होतात, टाईम लागत नाही किचनमध्ये जास्त. तर बिर्याणीसोबत पण हीच पॉपकॉर्न चिकन KFC स्टाईल एकदम छान लागलेला आहे, एकदम टेस्टी लागलेला आहे. नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला फीडबॅक द्या की तुम्हाला पण कसं लागलं ते. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा, भेटूया पुढच्या छानशा नवीन अशाच वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.